शाळा सुरू झाली, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने गोंडपिपरी शहरातील इंदिरा नगरातील आचल कोरडे गेल्या 2 महिन्यांपासून शाळेतच गेली नाही. 10व्या वर्गात शिकणाऱ्या आचलने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वडील लुलाराम कोरडे आजारी असल्याने घरीच पडून असतात, आई मजुरीला जाते. अशा वेळी कुटुंबाचा गाढा कसा बसा ओढताना तिला शैक्षणिक साहित्य व इतर गोष्टींच्या खरेदीसाठी पैशाची अडचण निर्माण झाली. त्यामुळे जनता शाळेच्या 10व्या वर्गात शिकणारी आचल घरीच राहायची. ही माहिती समाज माध्यमातून गोंडपिंपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना समजली. त्यांनी लागलेच आचलला मदतीचा हात समोर केला. ठाणेदार धोबे यांनी सामाजिक दायित्व जोपासत पुस्तके, नोटबुक, बॅग आदी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे आता उद्यापासून आचलचे पाऊल शाळेच्या दिशेने पडणार आहेत. गोंडपिपरी ठाण्याला संदीप धोबे नव्यानंच रुजू झाले. त्यांच्या या सत्कार्याचे कौतुक होत आहे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. मी जनता विधान गोंडपिपरी या शाळेत शिकते. आणि माझी परिस्थिती अधिक वाईट असल्यामुळे मी शाळेत जाऊ शकली नाही. आणि आमच्या गावचे ठाणेदार साहेब त्यांनी आम्हाला पुस्तकं बुकं घेऊन दिल्यामुळे उद्यापासून मी शाळेत जाणार.